मुंबईमध्ये वांद्रे बँडस्टँड भूखंड घोटाळ्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा मोठा आरोप केला आहे. ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्डरच्या घशात घालून 3000 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेला आहे. मंत्रालयात 6व्या मजल्यावर बसणाऱ्या मंत्र्यांच्या आदेशाने सुरू आहे असा आरोपही त्यांनी केलाय. तर ठाकरे सरकार म्हणजे ठग्स ऑफ महाराष्ट्र आहेत अशी टीकाही त्यांनी केली. सरकारी मालकीच्या ट्रस्टला भाडेपट्टीवर दिलेल्या भूखंडाला 28 कोटी रुपये घेऊन मालकी तत्वावर दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार 1003 कोटीचा घोटाळा नाही करत तर 3000 कोटीचा घोटाळा करते. 42 माळ्याचा जाईल इतका मोठा समुद्र किनारी प्रीमियम लोकेशन अरिस्टोक्रॅट लोकेशन वर रुस्तमजीला रेड कार्पेट देऊन हे बांधकाम करायला परवानगी दिली जाते. आणि म्हणून मी पुन्हा सांगेन या सगळ्यामध्ये 6व्या माळ्यावर बसणाऱ्या कुठल्या तरी उच्च पदस्थ मंत्र्यांचाच सहभाग असल्याशिवाय होऊ शकत नाही. कारण इतकी खाती इतक्या जलदगतीने मंजुरीसाठी धावतायत यामागे रुस्तमजीचा आका कोण हा सवाल माझा ठाकरे सरकारला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.